निपाणी येथील हालशुगर साखर कारखान्याने यंदा गाळप केलेल्या ऊसाचे 49 कोटी 50 लाख रुपयांची बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जोशी यांनी दिली. त्याचबरोबर कारखान्यात 26 प्रकल्प लवकरच कार्यान्वित करणार असल्याचे सांगण्यात आले. निपाणी येथील हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याने यंदा गाळप केलेल्या ऊसाचे 49 कोटी 50 लाख 8,438 रुपये बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक सुभाष जोशी यांनी दिली. शेतकऱ्यांच्या खात्यावर बिल जमा झाल्याने शेतकऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी बोलताना प्राध्यापक सुभाष जोशी म्हणाले, यंदा ऊसाचे उत्पादन कमी असताना कारखान्याने राज्यात उच्चांकी दर दिला आहे. कारखान्याचे विस्तारीकरण, सहवीज प्रकल्प, आधुनिकीकरणासह गळीत हंगामाला सामोरे जात पहिली उचल 2700 रुपये अदा केली आहे. यंदा एकूण 1,81,683 टन ऊसाचे गाळप करण्यात आले आहे. त्यातून 2,03,008 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. गाळपाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी 9 जानेवारी नंतर ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 2,850 रुपये प्रति टननुसार बिल अदा करण्यात आले आहे. सर्व व्यावसायिकांना मंदीचा फटका सहन करावा लागत असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिली उचल जमा करण्यात आली आहे. कारखान्याने शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे. शेतकऱ्यांना विक्रमी दर दिल्याने शेतकऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे. नेटक्या नियोजनामुळेच गळीत हंगाम यशस्वी झाला आहे. आता महिन्याभरात सहवीज प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याचेही प्राध्यापक सुभाष जोशी यांनी सांगितले. सुरुवातीला एका टनाला 2700 रुपये असा दर ठरलेला होता. 8 जानेवारी पर्यंत जो ऊस आलाय त्याला 2700 ना दर दिलेला आहे. 8 जानेवारी नंतर कारखाना संपेतोपर्यंत जो ऊस आलेला आहे त्याला 2,850 रुपये दर दिलेला आहे. एकूण कारखान्यामध्ये 1,81,683 टन इतकं कारखान्याचं ऊस गाळप झालेलं आहे. 2,05,000 इतकी साखर झालेली आहे. कारखान्यानं जेवढा ऊस आणलेला आहे त्या ऊसाचं 2,750 प्रमाण 49,50,008,438 रुपये इतकं बिल होते. ते सर्वच्या सर्व बिल चुकता केलेलं आहे. एक पैसाही शेतकऱ्याचा ठेवलेला नाही.